आणि त्यामध्ये अतिशय तातडीची बाब अशी आहे की नांदेड जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर नावाचे जे ग्रस्त आहेत ते गेल्या काही दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झालेली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये ते सध्या ऍडमिट आहेत आणि त्यांची मागणी एवढीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। शासनाने या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। सभागृहामध्ये निश्चित मी हा मुद्दा उपस्थित केला की शासन नवीन शासन आल्यानंतर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तुमची नेमकी काय भूमिका आहे, 50% जी काही लिमिट आहे इंदिरा साहनी प्रकरणामधलं ते जोपर्यंत काढल्या जात नाही तोपर्यंत आरक्षण मिळणं कठीण आहे आणि कायद्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून याबाबतीत काही निर्णय घेईल का आणि उपोषणाला बसलेल्या या व्यक्तीला त्यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात शासन काही निर्णय घेईल का। त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की शासनाच्या प्रतिनिधींकडे पाठवून त्यांना उपोषण सोडवण्याकरता आपण जरूर त्यांना सांगू आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये डिटेल निवेदन या सभागृहात करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। हा एवढा मुद्दा महत्वाचा आहे। एसटी संदर्भात सुद्धा आज तुम्ही सभागृहात आक्रमक झाला होतात। महाविकास आघाडी सरकार असताना गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सातत्याने एसटीचं विलगीकरण राज्य सरकारमध्ये करा म्हणून आक्रमक होते, मात्र आता सत्तेमध्ये आल्यानंतर तोच मुद्दा मी आज उचलून धरला। एसटी महामंडळाची अतिशय झालेली बिकट आर्थिक परिस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर मी त्यांना आठवण करून दिली, पण त्यावेळेस तुमची मागणी होती की जे काही कर्मचारी महामंडळाचे आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये वर्ग करून घेण्यासंदर्भात तुम्ही निर्णय घेतला होता अशी तुमची मागणी होती, तर त्या बाबतीमध्ये आज सरकार आलं असताना तुम्ही तो निर्णय घेणार का याच्यावर कुठेही सकारात्मक भूमिका सरकारच्या वतीने दुर्दैवाने घेण्यात आलेली नाही। किंबहुना या प्रश्नाला बगल देण्याचंच काम सरकारने सभागृहात केलेलं आहे आणि म्हणून मला मुद्दा आठवण करून द्यायची आहे की मागे विरोधी पक्षात असताना त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा विचार केला होता, आता मात्र हा विषय त्यांनी बाजूला ठेवला, त्याबाबतीत काही भूमिका घ्यायला तयार नाहीत। राज्यामध्ये महिला सुरक्षा प्रश्न ऐरणीवर असताना दिलसुमय यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि अंबादास दानवे स्वतः म्हणतात की अनेक पीडित महिलांनी त्यांच्याजवळ तक्रार केली। विषय गंभीर आहे, माध्यमांमध्ये ही गोष्ट प्रसारित केल्या जात आहेत, शासनाने दखल घ्यावी आणि मग योग्य तो निर्णय घ्यावा।